नमस्कार, आपण दैनिक देशदूत आणि WRD यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा नारीशक्ती या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या उपक्रमात आज आपण भेटणार आहोत प्रो चिकनच्या संचालिका श्रुती ऐरे यांना. मित्रांनो, नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. नारीशक्ती आदिशक्तीचं रूप हे देवीला मानलं जातं आणि नारीमध्ये आपण आदिशक्तीच्या रूपाने पाहतो आणि हीच आदिशक्ती आपल्या विविध अंगांनी विविध गुणांनी आपल्यासमोर सादर होत आहे. आजच्या युगामध्ये महिला या अतिशय अग्रक्रमाने पुढे येत आहेत, वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहेत, वेगवेगळ्या व्यवसायात आणि कामात अग्रगण्य झालेले आहेत. तर असाच एक महिलांचा आपण ओळख करून घेणार आहोत. अशा महिला ज्या आपल्या कामाने आपली स्वतःची नवीन ओळख निर्माण करीत आहेत, अशा महिलांची आपण ओळख करून घेणार आहोत. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत श्रुती ऐरे साहेब. ऐरे मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्ते. आपण कोणता व्यवसाय करावा किंवा कसा करावा या दृष्टीने प्रत्येक वेळा मजण विचार करत असतो, तर आपण या व्यवसायाची निवड कशा अंगाने केली, काय तुम्ही विचार केला की आपण व्यवसाय करावा? लहानपणापासून माझ्या पप्पा बिझनेसमध्ये होते आणि त्यांनी मला नेहमी प्रमोट केलेलं आहे की तू पण ह्याच क्षेत्रामध्ये ये. आणि मी माझं मास्टर्स जेव्हा नॉटिंगहॅम ट्रेंटमध्ये करत होती, मी माझ्या कंपनीमध्ये आधी पण एक्सपिरियन्स घेतला. आपण शिक्षणासाठी परदेशातही गेलात, मुंबईलाही शिक्षण घेतलं आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण या व्यवसायाकडे वळालात, तर या व्यवसायाकडे वळताना आपल्या मनामध्ये काय विचार होते, काय कल्पना होती, काय करायचं आहे आपल्याला? मला स्टार्टिंगपासूनच बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता आणि आमचा जो कोर बिझनेस आहे आनंद ॲग्रोचा, तो चिकनचं प्रोडक्शन करणं आणि होलसेलर्सला विकणं आहे. याच्या आधी आम्ही कधीच रिटेलमध्ये नव्हतो. तर आमचं 2 वर्ष आधी एक ट्रेडिशनल मेथडमध्ये बुचर शॉप होतं चिकनचं, आणि आम्ही ते त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स करत गेलो. पण मग आम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला लागले, जसं की त्या चिकन शॉपमधनं वास येणं, तिकडचं वेस्ट बघून लोकांची खायची मनस्थिती नाही व्हायची. तर त्याच्याने आम्हाला थोडेसे कंप्लेंट्स पण यायला लागले, कारण ते एका सोसायटीच्या खाली होतं ते बुचर शॉप. मग आम्हाला असं वाटलं की आपण चिल्ड चिकनच्या कन्सेप्टमध्ये जावं, ज्या गोदरेज आणि वेंकीज सारख्या कंपनीज पॅकेजिंग करून विकत आहे, तर आणि त्याच्याने शॉप जास्त क्लीन पण राहतील. तर आम्ही चिल्ड चिकनच्या कन्सेप्टला वळालो आणि आधी आमचं एक त्या स्टोअरमध्ये आम्ही मॉडिफिकेशन केलं. मग आम्हाला 6 महिने लागले असं कस्टमर्सला सांगायला की नक्की हा कन्सेप्ट काय आहे, म्हणजे ते चिकन फ्रेश आहे का, ते चिकन शिळं नसणार ना, असं खूप लोकांना हेजिटेशन व्हायचं, कारण ते एका बॉक्समध्ये येतं आणि आईस ठेवतो आम्ही त्या चिकनवर. तर आम्हाला थोडंसं एज्युकेट करावं लागलं कन्झ्युमर्सला की हे चिकन आमच्या फार्मवरचं आहे, एका सेंट्रलाइज जागेवर ते कटिंग करून आम्ही सप्लाय करतो आहे. आणि रिटेलमध्ये आम्हाला मग विदिन 6 मंथ्स आणि एस्पेशली आफ्टर लॉकडाऊन चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला लोकांचा. म्हणजे आमच्या शॉप्समध्ये छोटे मुलं, बायका, माणसं, कोणताही एज ग्रुपचे पर्सन येऊ शकतं आणि ते हेजिटेट नाही करणार चिकन शॉपवर जायला. लॉकडाऊनमध्ये पब्लिकच बाजारात नव्हती, लोक मार्केटमध्ये नव्हती, तेव्हा आपला प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवावा कसा, यासाठी मग तुमच्या पुढे मोठं आव्हान होतं, ते कसं तुम्ही त्याला टॅकल केलं? तेव्हा चिकनचे रेट्स कमी असल्यामुळे आम्ही असे अंड्याच्या ऑफर्स चालू केल्या, म्हणजे नंतर लकी ड्रॉ ठेवला आम्ही. तर त्याच्याने कस्टमर्स अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला आम्ही, आणि आम्ही खूप लोकांच्या ऑर्डर्स फोनवर घेऊन आम्ही त्यांचे पार्सल्स किंवा पॅकेजेस रेडी ठेवायचो, ते डिरेक्टली कारमधनं घेऊन जायचे, आणि आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पण मेंटेन करत होतो. आणि झोमॅटो आणि स्विगीसारखे प्लॅटफॉर्म्स तेव्हा आले होते आणि याच्या आधी कधीच घरपोच सेवा नव्हती चिकनची. तर झोमॅटो मार्केट आणि स्विगीने पण आमचे प्रोडक्ट्स डिलिव्हर केले आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला. मग आम्ही आता रिसेंटलीच WRDसोबत पण टायअप केला, तर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो त्याचा. आता आपण हा एक हर्डल आपण पार केला. आता ज्या लोकांनी लॉकडाऊनमध्ये आपलं चिकन घेतलं असेल किंवा आपले जे प्रॉडक्ट घेतले असतील, तर आता ते कसं रिस्पॉन्ड करत आहेत, काय वाटतंय तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रियांवरनं? प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेंड येतो. आत्ता मला असं वाटतं की क्लीनलीनेस आणि हायजीन एक सगळ्यात मोठा ट्रेंड येणार आहे. आता लोकं सॅनिटाईज करतात त्यांचे हँड्स जे आधी करायचे नाही, तसंच चिकन शॉप्समध्ये पण हा ट्रेंड मला तरी वाटतं की अजून म्हणजे फॉरेव्हर राहील हा ट्रेंड. आणि लोकांनी एकदा आमचं चिकन टेस्ट केलं, त्यांना कळालं की हे टेंडर आहे, तर तो कस्टमर आता दुसऱ्या चिकन शॉपकडे मूव्ह नाही होणार. आणि आमचेच कन्सेप्ट बघून अजून पण चिकन शॉप्स नाशिकमध्ये येत आहेत आणि मला चांगलं वाटतं जेव्हा असे अजून चांगले क्लीन शॉप्स येतात.
म्हणजे इंडियामध्ये ॲटलीस्ट 1000-1500 शॉप्स असतील, त्याच्यामधले बस 500 शॉप्स क्लीन आहेत. तर आम्हाला तसा चांगला रिस्पॉन्स भेटतोय. तर आमचा एका स्टोअरपासून आता 7 स्टोअर्स झाले. तर चांगलाच रिस्पॉन्स आहे. हे चांगलं आहे, तुम्ही 7 स्टोअरपर्यंत मजल नेली आणि तुमचं एक लोकांची पसंत तुम्ही पकडलेली आहे, बरोबर. पण मग तुम्हाला आता ह्याच्या पुढचे कुठले हर्डल्स जाणवत आहेत का? आता ह्याच्यापुढे मला कुठले आव्हानं निर्माण होतील, मला काय करावं लागेल, नीव किंवा नवीन वेगळं काय करताय तुम्ही, जेणेकरून कस्टमरला फक्त एकाच वस्तूत बांधून न ठेवता काय वेगळं प्रकार देत आहे आपण? आम्ही एक ट्रेंड ऑब्झर्व केला की मोस्टली आपल्याकडे विमेन किंवा लेडीजच जास्त कुकिंगमध्ये इंटरेस्टेड असतं. तर आम्हाला त्यांच्यासाठी पण थिंग्स इझी बनवायचं आहे. म्हणजे आम्ही आता पुढे आपल्या गावरान चिकनमध्ये किंवा वेगळे मसाले आम्ही स्वतःचे बनवायचा विचार करतो आहे, ज्याच्याने त्यांना एकदम रेडी टू ईट किंवा रेडी टू कुक सारखं करता येईल. नुसतं ते कूट भाजीमध्ये टाकल्यावर 10 मिनिटात ते शिजून जाईल. आम्ही ऑलरेडी मॅरिनेटेड प्रोडक्ट्स पण लॉन्च केले, आमचे चिकन टिक्का, चिकन लॉलीपॉप, जे विदिन 8 मिनिट्स कुक होतं. तर आम्हाला मुलींसाठी किंवा माणसांसाठी सगळ्यांसाठी इझी बनवायचं आहे ती चिकन बनवायची प्रोसेस. आणि पुढे आम्हाला रेडी टू हीटमध्ये पण जायचं आहे, ज्याच्याने बस पॅकेटला गरम करावं लागेल त्यांना. म्हणजे आज काय झालंय की लॉकडाऊनने लोकांना कुक बनवलं, बऱ्यापैकी पुरुषही आजकाल किचनमध्ये वावरायला लागले, त्यामुळे तुमची ही कन्सेप्ट निश्चितच त्यांनाही उपयोगी पडेल. पण तुम्ही आता ह्या गोष्टीकडे कसं बघता? जसं तुम्ही महिला म्हणून यात अग्रेसर झाल्या, शिक्षण घेतलं आणि पुढे आलं, पण काही महिला अशा आहेत की ज्यांच्यामध्ये सुप्त गुण आहेत, कला आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहे, पण त्या पुढे येत नाही, किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, काय करावं त्यांनी, असं तुम्ही काय सुचवाल? माझं म्हणणं आहे की आपल्यामध्ये क्वालिटीज आहेत तर आपण कुठेही जाऊ शकतो, काहीही अचीव करू शकतो. घराचं एन्व्हायरमेंट पण एक मेन असतं. जसं आता माझ्या पप्पांनी मला सपोर्ट केलेलं आहे बिझनेसमध्ये नेहमी यायला. पण आपण ॲज विमेन अँड ॲज मुली स्वतःला कमी नाही लेखायला पाहिजे. आपल्या जेंडरने काहीच डिटरमाईन नाही होत या वर्ल्डमध्ये. आणि जे पण आहे ते कधी पण एकदा ट्राय करून बघायला पाहिजे. इफ इट्स फॉर यू, इट इज मेंट टू बी. आणि तुम्ही जॉब करत असाल ते पण चांगलं आहे, बिझनेसमध्ये तर ते पण चांगलं आहे. पण विमेनमध्ये काही क्वालिटीज आहे, जसं त्याच्यामध्ये प्रिसिशन असतं, क्लीनलीनेस आहे, आणि आपण पंचुअल आहोत. तर ह्या अशा काही क्वालिटीज आहेत ज्या बस बायकांमध्ये आहेत आणि आपण त्याचा फायदा घेऊ शकतो आपल्या बिझनेसमध्ये. म्हणजे मी स्वतःचं एक्झाम्पल देते की मला जर कशाचं बजेट दिलेलं आहे, मी त्या बजेटमध्येच काम करेल. मी ते कधी एक्सीड नाही करणार किंवा त्याच्यापेक्षा पण कमी याच्यात काम करेल मी. तर ते एका बिझनेसला खूप इम्पॉर्टंट आहे. निश्चितच महिलांकडे ही दूरदृष्टी असते, कुटुंबाचं कौशल्य त्यांच्याकडे जम आलेलं असतं, उपजत असतं, आणि निश्चितच या आधारावर महिला आज सक्षमपणे बाजारपेठेत आपला पाय रोवतात. श्रुतीने ज्या पद्धतीने आपला व्यवसाय उभा केला आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये समाजापुढे एक वेगळा ठसा निर्माण केला, एका शॉपचे त्यांनी 7 शॉपमध्ये परिवर्तन केलं आणि बाजारपेठेमध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. असंच अस्तित्व प्रत्येक महिला आपल्या कर्तृत्वाने निर्माण करेल यात शंका नाही. आपण आमच्या या चर्चेत सहभागी झालात, आपले खूप खूप आभार. थँक्यू सर.